हॅलो फ्रेंड, अस्मिता केक अँड क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे. सो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मिक्स फ्रूट केक. हा मी 5 किलोचा स्पॉन्ज तयार करून घेतलेला आहे आणि तो 3 लेअरमध्ये कट केला आहे. हा 3 लेअरमध्ये मी कशाप्रकारे केक कट केला आहे तो माझा आधीचा जो चॉकलेट केकचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी दाखवला आहे आणि त्याची लिंक खाली बॉक्समध्ये दिलेली आहे. सो मी पूर्णपणे फर्स्ट लेअरला शुगर सिरपने हे शुगर सिरप मी जे पंच बनवला मिक्स फ्रूट बॉईल करून त्याच्यामध्ये शुगर सिरप वगैरे टाकून जो त्याचंच हे वॉटर आहे त्याने मी हे सोक करत आहे पूर्णपणे. त्याच्यानंतर हा वेरी बेरीचा क्रश आहे. मिक्स फ्रूटसाठी मोस्टली वेरी बेरी क्रश वापरला जातो. जर तुमच्याकडे वेरी बेरी क्रश नसेल तर स्ट्रॉबेरी जे पण काही बेरीचे क्रश आहेत तुमच्याकडे ब्लूबेरी ते एकत्र करून तो तुम्ही वेरी बेरीचा क्रश बनवू शकता. सो मी फ्रेश क्रीममध्ये हा क्रश मिक्स करून घेते. सो या केकसाठी लागणारं प्रीमिक्स क्रीम हेही आधीच्या रेसिपीमध्ये व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर हे ह्याला एक छान रिच अशी टेस्ट यावी म्हणून ह्याच्यामध्ये बघा 2 टेबलस्पून मी मिल्कमेड किंवा मिठाई मेड हे टाकत आहे. खूप अमेझिंग टेस्ट येते केकला आणि हे मी क्रीममध्ये मिक्स करून घेते. एका लेअरसाठी ऑलमोस्ट 300 ग्रॅम तरी क्रीम लागते पूर्ण. सो टोटल किती क्रीम लागेल हे सगळं पाहण्यासाठी आधीचा जो चॉकलेट केकचा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे बघा तुम्ही नसेल पाहिलात तर. त्याच्यामध्ये पूर्ण माहिती मी दिलेली आहे. सो खूप छान असा हा केक तयार होतो. बिलकुल क्रीमी नाही होत. परफेक्ट क्रीम मेजरमेंटने टाकलेली आहे. सो फर्स्ट लेअरवरती बघा मी पूर्णपणे क्रीम स्प्रेड करून घेणार आहे. लाईट नाईपच्या मदतीने पूर्णपणे टर्न टेबल सावकाश फिरवत ही क्रीम सर्व बाजूंनी स्प्रेड करून घेते. हा माझा 5 किलोचा केक आहे. सो तुम्ही अशाच प्रकारे 1 किलो 2 किलो अगदी 1/2 किलोचाही केक बनवू शकता. अगदी इझी आहे. व्यवस्थित सर्व बाजूंनी क्रीम हलक्या हाताने मी पसरवून घेते. एक फ्लेवरफुल आपली क्रीम तयार झाली आणि याच्यानंतर ह्याच्यावरती मी मिक्स फ्रूट जे काही अवेलेबल तुम्हाला आवडत असतील किंवा अवेलेबल होतील ते फ्रूट्स शुगर वॉटरमध्ये एक बॉईल करून काढायचे. त्यामुळे त्याच्यामधला जो आंबटपणा वगैरे काही असेल तो निघून जाईल आणि त्यामुळे फ्रूट्सची केक्सची लाईफ पण वाढते. टेस्टलाही खूप छान लागतो. त्याच्यानंतर मी दुसरा लेअर ठेवून आधी सर्व बाजूंनी त्याच्या ज्या कड्या आहेत त्या भरून घेते. बघा दोन्ही केकचे जे स्पॉन्ज आहेत ते एकत्र करून घेते. स्क्वेअर केक करताना नेहमी आयसिंग करताना एक छोटीशी टिप्स की त्याचे जे कोने आहेत ते आधी फिल करून घ्यायचे त्यामुळे केक आपला बसला जात नाही खाली. चारही बाजूचे कोने पहिल्यांदा फिल करायचे आणि मग दोन्ही स्पॉन्ज व्यवस्थित लेवल करून घ्यायचे क्रीमने. केक छोटा असू दे मोठा असू दे अशा प्रकारे जर तुम्ही आयसिंग केलं तर खूप चांगलं थरही केकचे एकावरती एक व्यवस्थित येतात आणि आयसिंगही तुमचं चांगलं अगदी इझीमध्ये फायनल आयसिंग किंवा क्रम्बल कोटिंग अगदी इझी होऊन जातं. आधी आयसिंगने दोन्ही स्पॉन्ज जोडून घेऊन मग शुगर सिरप टाकायचं किंवा फ्रूट सिरप जे मी फ्रूट केकसाठी तयार केलं आहे तसं आणि मग वरच्या लेअरला मी क्रीमिंग करून घेते. मी याच्यामध्ये पायनॅपल दॅन ॲपल किवी द्राक्ष वरतून सेमी लेअर टाकलं आहे फ्रूट्सचं.
दॅन स्ट्रॉबेरी, ही फळं जी जी मला 5-6 प्रकारची जवळजवळ फळं अवेलेबल झाली होती, ड्रॅगन फ्रूट, ती सर्व फळं मी या केकमध्ये टाकलेली आहेत. अँड सेम वरचा लेअरही तसाच मी कडा आधी पॅक करून व्यवस्थित लेवल करून नंतर शुगर सिरपने सोक करून क्रंबल कोटिंग करून घेते. प्रत्येक केकला क्रम कोटिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे फायनल आयसिंगमध्ये बिलकुल पण क्रम येणार नाहीत केकचे आणि आयसिंग खूप स्मूथ अँड दिसायलाही खूप सुंदर होतं. केकची फिनिशिंग खूप छान येते क्रम कोटिंग व्यवस्थित झालेलं असेल तर. हलक्या हाताने सर्व बाजूनी क्रीम स्प्रेड करून हे बघा माझं क्रंबल कोटिंग झालं आहे. क्रंबल कोटिंग केल्यानंतर ऑलमोस्ट एक अर्धा तास तरी मिनिमम, केक मोठा आहे, थोडा वेळ तरी आपला फ्रीजमध्ये हा केक सेट करायला ठेवायचा आणि मग त्याच्यानंतर फायनल आयसिंग करायचं नेहमी. थोडा वेळ केक जर तुमचा व्यवस्थित फ्रीजमध्ये सेट झाला ना, फायनल आयसिंगला बिलकुल त्रास होत नाही. जवळजवळ 1200 ते 1250 फुल्ली 5 किलो केकसाठी मला ही क्रीम लागलेली आहे, क्रम कोटिंगपासून फायनल आयसिंगपर्यंत. त्यानंतर नूरचं 46 नंबरचं नोजल घेऊन क्रीममध्ये रेड कलर टाकून मी हे बघा वेणीसारखी व्यवस्थित डिझाईन करून घेतली आहे केकवरती सर्व बाजूनी, चारी बाजूने. मध्येच एक छोटंसं फूल काढलं आहे. खूप इझी डिझाईन आहे आणि दिसायलाही खूप सुंदर अशी डिझाईन दिसते. आणि त्यानंतर मी जे फ्रुट्स होते त्या फ्रुट्सना न्यूट्रल जेल लावलेलं आहे आणि त्याने डेकोरेशन केलं आहे सर्व बाजूंनी. सो हा व्हिडिओ माझा थोडासा करायचा राहून गेला आहे, सो त्यामुळे मी फक्त हा केक तुम्हाला दाखवते आफ्टर फिनिशिंग, पूर्ण फायनल फिनिशिंग नंतर डेकोरेशन केल्यानंतरचा. सो अशा प्रकारे हा माझा 5 किलोचा खूप सुंदर असा केक रेडी झालेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.